असंख्य ग्राहकांची पहिली पसंती समर्थ फर्निचर अँड मॉल। खास तुमच्या सोनुलीसाठी आम्ही घेऊन आलो आहोत मनापासून बनवलेल्या फर्निचरचा भव्य नजराणा, फक्त 31,000 रुपयांपासून पॅकेज सुरू। मग वाट कसली बघताय, आजच भेट द्या आपल्या हक्काच्या शोरूमला। समर्थ फर्निचर अँड मॉल, फ्लोरा टाउनशिप समोर, सह्याद्री मोटर शेजारी, घुलेवाडी। संपर्क 92 84 25 76 19 आणि 95 527 51 727। जनतेमधील सरपंच निवडीच्या संदर्भात सरपंच परिषद मुंबई महाराष्ट्रानं सातत्यानं या विरोधामध्ये भूमिका घेतली आहे। राष्ट्रवादीचे नेते अजित पवार यांनी तो निर्णय अगोदर जाहीर केला, त्यावेळी नागपूर अधिवेशनामध्ये अजितदादा पवार, शरदराव पवार यांच्याबरोबर तत्कालीन ग्रामविकास मंत्री छगन भुजबळ, पृथ्वीराज चव्हाण, विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांचं नागपूर अधिवेशनामध्ये महाराष्ट्रातील सरपंच परिषदेचे राज्यपदाधिकारी आणि जिल्हाध्यक्षांनी तालुकाध्यक्षांनी भेट घेतली। त्यानंतर गेल्या आठवडाभरापासून खासदार सुप्रिया सुळे, त्याचबरोबर शरद पवार, ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ यांच्याही भेटी घेतल्यात। जनतेमधील सरपंचाच्या निवडी रद्द करण्याच्या संदर्भात ग्रामविकास मंत्र्यांनी आपली भूमिका अतिशय ठाम असल्याचं त्या ठिकाणी सांगितलं। सरपंच परिषद आणि सरपंच संघटना यांच्याबरोबर बोलणी करण्यासाठी संबंधित मंत्री वेळ देण्यास तयार नाही, त्यामुळे सरपंच परिषद राज्याध्यक्ष दत्ता पाटील काकडे यांच्या नेतृत्वाखाली राज्यभर तालुका आणि जिल्हा स्तरावर निदर्शनं आणि मोर्चा काढण्याचं नियोजन सुरू आहे। राज्यातील सरपंच आणि सरपंच परिषद मुंबई महाराष्ट्र या निर्णयाच्या विरोधामध्ये कडाडून विरोध करणार आहे। तर येत्या 29 तारखेला शेवगाव या ठिकाणी सरपंच परिषदेमधील पदाधिकारी आणि सर्व सरपंच निदर्शन आंदोलन करणार आहेत। सरकारने राज्यातील थेट जनतेतून जी सरपंचाची निवड होती तो रद्द करण्याचा दुर्दैवी निर्णय घेतलेला आहे। गेल्या अधिवेशनामध्ये नागपूरला आम्ही संबंधित मंत्र्यांची भेट घेतली, शरद पवारांसाहेबांची भेट घेतली, पृथ्वीराज बाबांची भेट घेतली आणि अजितदादा पवारांचीही भेट घेतलेली आहे, छगन भुजबळ साहेबांची भेट घेतलेली आहे। जवळपास प्रमुख सर्व मंत्र्यांच्या आम्ही भेटी घेतलेल्या आहेत, तरीही या सरकारने जनतेतून सरपंचाचं पद हे रद्द करण्याचा निर्णय घेतलेला आहे। सरकारला निवेदनं देऊन किंवा ग्रामीण भागातल्या सरपंचांच्या ज्या समस्या आहेत, त्यांच्या भावना आहेत, त्या कानावर घालून जर ते समजत नसेल तर आता थेट आमच्यासमोर आंदोलनाचा मार्ग उभा राहिलेला आहे। कालही आम्ही शरद पवार साहेबांना निवेदन दिलेलं आहे आणि सरकारला सांगितलेलं आहे की हाच निर्णय, म्हणजे थेट जनतेतूनच निवडणूक सरपंचाची असू द्यावी, परंतु सरकार त्याला तयार नाही, त्यामुळे नाविलाज असतो। आम्हाला आता आंदोलनाचं हत्यार उपसावं लागणार आहे। निवेदनाची भाषा, यापुढे आम्ही निवेदनं देण्याचं बंद करू आणि शेवगावपासून राज्यातील सर्व सरपंच आता आंदोलनाची तयारी करणार आहेत। 29 तारखेला आम्ही शेवगाव तहसील कार्यालयावर सरपंचांचा मोर्चा काढणार आहोत। गेल्या अनेक दिवसापासून गावातले भांडणतंटे बंद झालेले होते, भावकीचं राजकारण बंद झालेलं होतं आणि गावातल्या लोकांना एक सुशिक्षित युवक, चांगला व्यक्ती गावातला गावचा गावगाडा चालवण्यासाठी निवडून देता येत होता, आता तो बंद होणार आहे आणि पुन्हा एकदा घोडेबाजार सुरू होणार आहे। पुन्हा एकदा सदस्य हॉटेलमध्ये घेऊन जाण्याचे प्रकार, त्यांना सांभाळण्याचे प्रकार होणार आहेत। जर थेट जनतेतून सरपंचाची निवडणूक आहे, त्याच्यात जर काही त्रुटी असतील तर त्या सरकारने राज्यात एक कमिटी स्थापन करावी आणि सरपंच परिषदेला विश्वासात घेऊन, सरपंच परिषदेचे प्रतिनिधी त्यात घेऊन, त्याच्यात काही जर दुरुस्ती त्यांना करायच्या असतील तर निश्चित सरपंच परिषद त्यांच्याबरोबर आहे। परंतु या सरकारला हा निर्णय जर रद्द करायचा असेल तर ग्रामीण भागातली जनता, ग्रामीण भागातले लोकप्रतिनिधी हे सरकारच्या विरोधात जातील, ही भावना सरकारने समजून घेतली पाहिजे। गेली अनेक दिवसापासून राज्य शासन हे जनतेतील सरपंच निवड रद्द करण्याच्या संदर्भामध्ये चर्चा करत आहे किंवा तसा निर्णय त्यांनी जाहीर केलेला आहे। सरपंच परिषद मुंबई महाराष्ट्र ही महाराष्ट्र राज्यामध्ये सरपंचांच्या विविध अडीअडचणी हक्क अधिकारावर काम करणारी एक अधिकृत सक्षम अशी सरपंच संघटना आहे आणि या असणाऱ्या सरपंच परिषदेने महाराष्ट्रातील सरपंचांचं असणारा जो काही एक मतप्रवाह आहे किंवा या सरपंच जनतेतील सरपंच निवडीच्या संदर्भामध्ये राज्य शासनाने जो निर्णय जाहीर केला आहे त्यास विरोध केलेला आहे। अनेक वेळा अनेक मंत्री महोदय यांच्याशी भेटून चर्चेसाठी वेळ मागितलेला आहे, पण राज्य शासन या निर्णयावर ठाम आहे। अनेक वेळा तसे त्यांचे स्टेटमेंट आलेले आहेत, म्हणून सरपंच परिषद मुंबई महाराष्ट्राने येत्या काही दिवसामध्ये म्हणजे 26 जानेवारीनंतर
संपूर्ण राज्यभर तालुका स्तरावर जिल्हा स्तरावर आणि राज्य स्तरावर हे मोर्चे निदर्शने आणि आंदोलन करण्याचं त्या ठिकाणी ठरवलेलं आहे. सरपंच परिषद मुंबई महाराष्ट्राचे सर्व पदाधिकारी तालुका स्तरापासून जिल्हा आणि राज्य स्तरावर हे आपापल्या तालुक्यामध्ये त्या संदर्भामध्ये आंदोलन करणार आहेत. सरकारला या संदर्भामध्ये आपला असणारा विरोध त्या ठिकाणी दर्शवणार आहेत. आणि महाराष्ट्रातील तमाम सरपंच 26 जानेवारीच्या दिवशी असणारी जी काही एक ग्रामसभा आहे त्या ग्रामसभेमध्ये ठराव घेणार आहे की जनतेतील सरपंच निवड च्या संदर्भामध्ये आपण सहानुभूतीपूर्वक विचार करावा आणि त्या संदर्भामध्ये एक महाराष्ट्रभर आपण चर्चा करून किंवा एक चांगला असणारा हा निर्णय रद्द करू नये म्हणून या संदर्भामध्ये विरोध दर्शवणार आहे. महाराष्ट्रातील तमाम सरपंचांना मी या निमित्तानं सांगू इच्छितो की आपण या निर्णयाच्या विरोधामध्ये एकत्र येऊन लढण्याची ही वेळ आहे किंवा आपण या राज्य शासनाच्या असणाऱ्या निर्णयाच्या संदर्भामध्ये आपला असणारा जो विरोध आहे तो त्या ठिकाणी आपल्या सर्वच ज्या ज्या ठिकाणी आपली आवश्यकता असेल त्या त्या ठिकाणी आपण उपस्थित राहू. दीपक कासवासह शुभम पाचरणे, सी न्यूज मराठी, अहमदनगर. आर्किटेक्ट इंजिनियर्स यांच्या पहिल्या पसंतीचं नाव म्हणजे किंग्स डोअर्स. फायबर डोअर्स, पीव्हीसी फ्लश डोअर्स, पीव्हीसी रेग्युलर डोअर्स, लॅमिनेशन डोअर्स, लॅमिनेटेड डोअर्स, सर्व प्रकारचे डोअर्स, प्लायवूड आणि हार्डवेअर मटेरियल. ठिकाण एस आर थोरात डेअरी समोर, राजापूर रोड, गुंजाळवाडी, तालुका संगमनेर, जिल्हा अहमदनगर. प्रोप्रायटर शशिकांत गुंजाळ. 9552561 90 90 49 81 68 46 आणि प्रोप्रायटर संजय गुंजाळ. 88 87 42 22 आणि 90 676 43 999.